नमस्कार बोन इकड़े अरु चला आवड़ नहीं अपन नमस्कार होम मिनिस्टर नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी आहे पुण्याच्या जवळ पिंपरी मधील पिंपळे गुरव या विभागात। आपण भेटणार आहोत बर्गे वहिनींना आणि केदार वहिनींना। चला आता कुठे जाशील, आता कुठे जाशील रे भाई रे काय म्हणतो, स्वागतासाठी सगळे तयार आहेत आपण बघतोय। चला बर्गे वहिनी नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? पौर्णिमा सचिन बर्गे। काय करता आपण? गृहिणी। गृहिणी। लग्न कधी झालं? 16 मार्च 2002। 2002 साली म्हणजे आता जवळपास 8 वर्ष झाली। हो 8 वर्ष होतील। 8 वर्ष पूर्ण। लव्ह मॅरेज? नाही अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। माहेर कुठलं? पुण्याचं कात्रज। कात्रज। नमस्कार। संपूर्ण नाव? सचिन चंद्रकांत। सचिन काय करता आपण? माझं टू व्हीलरचं गॅरेज आहे। गॅरेज आहे? माझ बंद ठेवलं गॅरेज। भाऊ आहे तिकडे। अच्छा बरं, वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची। ए मिस्टर ते कळलं। मिस्टर आहेत। ही माझी बारकी मुलगी ज्ञानेश्वरी बर्गे। ज्ञानेश्वरी बर। ही आमच्या जावेची मुलगी सिद्धी बर्गे। ही माझ्या मैत्रिणीची मुलगी, ती माझी मुलगी अंजली सचिन बर्गे। ही माझी 2 नंबरची जाव आणि चुलत बहीण पण आहे। आणि ही माझी 3 नंबरची जाव आणि सख्खी बहीण पण आहे। ही माझी बहीण आणि 3 नंबरची जाव। हा, आणि ही माझी चुलत बहीण आणि जाव पण आहे। ह्या आमच्या सासू आहे, आत्या आहेत माझी सख्खी, ही आई, त्या आमच्या आजच सासू आहेत। ही माझी मैत्रीण आहे, सख्खी मैत्रीण आहे। आणि ही माझी बहीण आहे, हा भाऊ आहे, हे मामा आहेत आमचे, ते आमचे शेजारचे आहेत। हे सगळे हे आमचे दीर आहेत। दीर कुठे? मागे लपले। मागे ते। अच्छा ठीक आहे, खेळ खेळायला सुरुवात। पहिल्यांदा यांना कधी भेटला होता तुम्ही लहानपणी? काय आठवतं यांच्याबद्दलची, काय आठवण आहे तुमच्या मनात? हा असं झालं होतं, प्रेम वगैरे नसेल पण एक आठवण असेल ना की हा असं असं घडलं होतं, बरं का? नाही एवढं नाही असं, काहीच नाही आठवत। म्हणजे नॉर्मली म्हणजे एवढं काय हे नव्हतं आठवण्यासारखं। आठवण्यासारखं काही घडलंच नाही। पण मग त्याच्या आधी लग्नाआधी कधी बोलणं बिळणं तुमच्यात कधीच काही नाही? बोलणं वगैरे चालायचं असं म्हणजे, आणि सगळे आमच्या घरातले चिडवायचे, पण आम्ही कधी असा विचार नव्हता केला की लग्न करणार। पण चिडवायचे ते बरं वाटायचं का नाही आवडायचं चिडवलेलं? तेवढं काय तेव्हा काही कळतच नव्हतं ना। काय वय होतं? माझं वय 18 वर्ष पूर्ण झालं लग्न झालं। तुम्हाला कसं वाटलं यांच्याशी लग्न करताना? म्हणजे काय बघितलं, बायको म्हणून काय बघितलं, काय क्वालिटी बघितली? म्हणजे माझ्या मनात तर होतं पहिल्यापासून, पण ते लग्न ठरलं मग आनंदच वाटला ना। बरं वा। दोन प्रश्न। पहिला प्रश्न, वहिनी हॉलमध्ये भगवान शंकराचा फोटो असलेली फ्रेम आहे, त्यात शंकराच्या गळ्यात एकूण किती माळा आहेत? 3। 3 माळा हे उत्तर बरोबर। 1, 2 आणि 3 हे मी 300 रुपये तुम्हाला दिले वहिनी। वा। दुसरा प्रश्न, तुम्ही बघता जात कार्यक्रम, उखाणा घ्यायचा आहे, पहिली ओळ तुम्ही, दुसरी ओळ तुम्ही, 10-10 सेकंद दोघांनाही, हा, आणि अक्षर आहे तुमच्यासाठी न। 10 सेकंद फक्त। नळाला पाणी आहे जोरात। नळाला पाणी आहे जोरात। 10 सेकंद तुमची सुरू झाली। सचिनरावचं नाव घेते, तुम्ही आहे घरात। पटलंय का तुम्हाला? मला पटून फायदा नाही, तुम्हाला पटायला पाहिजे ना। आम्हाला पटायला पाहिजे नाही, बरोबर आहे, पण तरी त्यातल्या त्यात लवकरात लवकर घेतलं म्हणून हे 300 रुपये। आता आपण जाणार आहोत केदार वहिनींच्याकडे। भालेकर नगर पिंपळे गुरव तुम्ही वाजता आहातच, तिथे आलेलो आहोत आपण आणि भेटणार आहोत केदार वहिनींना। चला या या या। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? उज्ज्वला हेमंत केदार। काय करता आपण? मी रुबी हॉल मध्ये जॉब करते। वहिनी रुबी हॉल मध्ये काय करता तुम्ही? मी लॅब टेक्निशियन आहे। लॅब टेक्निशियन, अच्छा, म्हणजे पॅथॉलॉजी शी संबंधित सगळ्या गोष्टी। बर, कधी झालं लग्न? 2006। अच्छा, 3 वर्ष होऊन गेले, 4th वर्ष चालू आहे। आणि लव्ह मॅरेज? नाही अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। माहेर कुठलं तुमचं? पुणेच। पुणेच कुठे? बिबेवाडीमध्ये। अच्छा, नमस्कार। संपूर्ण नाव? हेमंत भाऊ सक्केदार। काय करता आपण? मी डेक्कन ओंडामध्ये सर्व्हिसला आहे। बा, अच्छा, वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या, ते मिस्टर हे आम्हाला कळले। हा माझा मुलगा आमेया, हे बाजे विरेन आणि रुद्ध या सासूबाई, ती बहीण, ते आमच्या ताईंचे सासूबाई, ते आत्या आहे, ते आमच्या ताई आहेत, तुमचा भाऊ आहे, त्या वहिनी आहे। नमस्ते। नमस्ते। हा एक भाऊ आहे आणि या वहिनीत, आणि हा सगळा भालेकर नगरचा परिवार। हा काय परिवार असो, खेळ खेळायला सुरुवात करू। वहिनी 3 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, काय या 3 वर्षात तुम्ही शिकलात? शिकण्यासाठी इथं असं काही नाही, सगळं मी
व्यवस्थित घरच्या सारखंच आहे. असं कुठलंही बंधन नाहीये, काही नाहीये, रेग्युलेशन नाहीये, रुल्स नाहीयेत, काही नाही काहीच नाही. मला तर कधी असं सासर वाटलंच नाही, नेहमी माहेर सारखंच वाटतं. माहेरी शिकायला मिळतं ना माणसाला, बरं नसेल शिकायला जिथे मिळतं तिथे जरा अवघड असतात म्हणूया आपण. पण मग तुमची आपोआपच जबाबदारी वाढली असेल त्यामुळे. हळूहळू वाढली, ती पण कधी एकदम आली नाही माझ्या. त्यांनी असं कधी टाकून पण नाही दिली की आता हे तुला सगळं पाहायचं, जसं आहे तसं, तुला जसं वाटतंय तसं. बरं, हळूहळू ते आलं, त्यामुळे तुम्ही आनंदात आहात अगदी. बरं, होम मिनिस्टर या कार्यक्रमात काय नवीन गोष्ट आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचं जे इम्प्रुव्हमेंट नेहमीच आहे, ते चेंजेस आहेत, ते तर छानच वाटतात. मीन्स एकसारखं रटाळवानं नाही वाटत, जे तुम्ही नेहमी बदल करता ना ते चांगलेच आहे. एखादा असा खेळ आहे का तुमच्या डोक्यात की जो आजपर्यंत आम्ही खेळलेला नाही? सध्या तरी नाही, आल्यावर मी नक्की तुम्हाला SMS नक्की करा, SMS करा आणि कळवा आम्हाला. दोन प्रश्न आणि 600 रुपये तुम्ही मिळू शकता. पहिला प्रश्न, किचन मध्ये देवारा आहे, त्या देवाऱ्याला एक हार घातलेला आहे, त्यात एकूण सफेद फुलं किती आहेत? अरे बापरे, भलतीच तयारी वहिनी तुमची. हा, हे मोजून ठेवलं होतं तुम्ही, 1, 2, 3 हे 300 रुपये तुम्हाला मिळतात. मला कधी कधी असं वाटतं की आमची माणसं फार विचित्र प्रश्न विचारतात, असं कधीच कुणी करत नाही, पण त्याचं उत्तर बरोबर आलं, अचूक आलं की मला असं वाटतं की अरे बापरे इथपर्यंत तयारी केली. म्हणजे उखाणा घ्यायचा समजा मी सुरुवात केली, त्यांनी कंटिन्यू केला तर? नाही ना, आपलं रूल आहे ना, असं आहे ना, गंमत आहे. 10 सेकंद दोघा नाही, अक्षर मी देणार, अक्षर र. मी घेऊ? नाही, फुलांचं घे ना, फुलांचं नाव. वेळ संपलेली बहिणी, काय घेतलं असं तुम्ही? रात्राणीची कळी उमलते संध्याकाळी, हेमंतचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. 300 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काही बहिणींना जमलं नाही तर सांगायचंय बरं का. तुम्ही सासूबाई आहेत त्यांच्या, शिवाय आत्या, सगळ्यांचं एकत्र नाही लावलं, हळू वा. तुम्ही तिघी सख्या बहिणी? सख्याच आहे ही चुलत बहीण आहे, ही सख्या बहीण, ह्या दोघी सख्या आहेत. अच्छा, पण ते तसंच ना. आता काय दावा झाला? माझा धाकटा भाऊ आहे ना, हा, त्याच्या मेवडीची मुलगी ही. मला लगेच कळत म्हणजे धाकट्या भावाचं मेवणीची मुलगी. आता काय तुम्हाला काय गंमत सांगू बा वहिनी. आता ही फेरी अशी की मी तुम्हाला एक अक्षर सांगणार, त्याच्यावर 5 वस्तू तुम्ही त्या आणायच्या 1 मिनिटाच्या आ. त्या जर तुम्ही आणल्या तर मी तुम्हाला 500 रुपये देणार, प्रत्येक वस्तूला 100 रुपये. आणि 1 मिनिटात 5 वस्तू आणल्या तर 500 रुपये बोनस, 1000 रुपये मिळू शकता. कोणीही मध्ये बोलायचं नाही, ठीक आहे? तुमच्यासाठी अक्षर आहे म. काही बोलायचं नाही, इथं ठेव, चला पटकन. 1 मिनिटा जा आता बहिणी. थोडा वेळ राहिलाय बहिणी. दोन वस्तू राहिल्यात. वेळ संपायची वहिनी. वहिनी काय काय आणलं तुम्ही? मसाला, मनी प्लॅन, माचीस, मोसंबी आणि मिरची. हा मनी प्लॅन आहे उगच, मनी प्लॅन असा असतोय. मीठ आणू शकत होता तुम्ही, लक्षात नाही आलं पटकन, लक्षात नाही आलं. हा स्पीडही कमी होता, मनी प्लॅन नाही बहिणी तो. हा, त्यामुळे 4 वस्तूंचे तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 हे 400 रुपये फक्त मिळतात. तुम्ही 600 रुपये गमावलेले. आता आज खेळ केदार वहिनींसोबत खेळूया. चला वहिनी, तुमचं जे आडनाव आहे केदार, खर तर हे मला असं वाटलं की हे असं कसं आडनाव, आडनाव नाही का म्हणजे वडिलांचं नाव असं लावतं का? नाही, आडनावच आहे असं. म्हणजे काय, कशामुळे असं आडनाव पडलं? आम्ही नगरचे, नगर बर, तिथं पारनेर म्हणून नाव आहे बर, तिथं केदारच आहे, सर्व केदारच राहतात म्हणून केदार. बरं, पण ते काही एखाद्या प्रोफेशन वरून किंवा असं पडलंय ते नाव? असं काही नाही, केदारेश्वर आहे. हा, केदारेश्वर, केदार पडलं बरोबर. मग तेच तर. बरं वहिनी, अक्षर देणार मी तुम्हाला आणि त्याच्यावरनं सुरू होणाऱ्या 5 वस्तू घेऊन यायचं, प्रत्येक वस्तूला 100 रुपये,
पाचही वस्तू आणल्या तर 500 रुपये आणखी एक्स्ट्रा बोनस मिळणार तुम्हाला. एका मिनिटाच्या आत आणायचं तुमच्यासाठी अक्षरे हो, कोणी मदत करू शकत नाही. स्पीड जरा वाढवायला पाहिजे तुम्ही असं मला वाटतंय. शेवटची वस्तू काही सेकंद राहिलेले आहेत वैरी, अगदी मोजके काही सेकंद. वैनी काय काय आणलं तुम्ही? वॉटर बॅग, वाटाणा, वरवंटा, वाट आणि वाटी. वरवंटा वाट, वात आणि वाटी. वात आणि वाटी, मला वाटलं वाट. एकूण 1000 रुपये तुम्हाला मिळतात. थँक्यू. वा.